बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. नमस्कार, मी मयूर कांबळे. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह बातमीपत्र. पाहूयात आजच्या ठळकडे. मराठा आरक्षण अर्धनग्न आंदोलन. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, एक मराठा लाख मराठा घोषणा देत आज परभणीच्या पाथरी मराठा बांधवांनी अर्धनग्न आंदोलन केले. पाथरी शहराच्या मुख्य बाजारपेठेत अर्धनग्न मिरवणूक काढली. शासनाच्या विरोधात घोषणाही दिल्या गेल्या. आरक्षण तात्काळ दिले गेले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला गेल्या 7 दिवसापासून काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. मात्र परभणी जिल्ह्यातील पाथरी हा अपवाद आहे. या ठिकाणी एकही दुकानाला तोडफोड केली नाही, बसला दगडफेक केलेला नाही. याचं प्रमुख कारण काय, म्हणजे मागे जे 58 सलग मोर्चे झाले, 58 मोर्चे, त्या मोर्चाची तुम्ही पार्श्वभूमी घेतली का आणि आज अर्धनग्न आंदोलन का केलं? आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे. आम्हाला जोपर्यंत आरक्षण देणार नाही आम्ही तोपर्यंत इथं उठणार नाही. आणि आम्ही जे इथं जे हिंसक वळण लावलं नाही, आम्हाला हिंसक वळण लावायची आतापर्यंत इथं गरज पडली नाही. आणि आम्ही सर्वसामान्याला, आमच्या छत्रपतीच्या मावळ्यांना आणि छत्रपतीच्या विचाराचे मावळे, जिजाऊच्या विचाराचे मावळे, संभाजीराजेच्या विचाराचे मावळेत आम्ही, आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जातीला सोबत घेऊन चाललेले सोबत, आणि आम्ही पण त्यांचेच वारस असल्यामुळं आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन चाललेलो. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सर्व 18 पगड जातीचे लोक सोबत होते, तसेच आज आमच्या या पाथरी तालुक्यातले सर्व 18 पगड जातीचे साळी माळी चांभार तेली कुंभार मुस्लिम ह्या सर्व जाती धर्माचे लोक आमच्या समोर आहेत. त्यामुळे आम्ही कोणालाही असा ताण त्रास देणार नाहीत आणि तोडफोड करणार नाहीत. त्यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. आम्ही आरक्षणाची मागणी गेल्या 7 दिवसापासून तुमची सलग सुरू आहे. धरणे आंदोलन असो, चक्का जाम आंदोलन असो, रास्ता रोको आंदोलन तुम्ही केलेलं आहे, आज अर्धनग्न आंदोलन का केलंय? आजचा आमचा आंदोलनाचा 8वा दिवस आहे. आज आम्ही कारण अर्धनग्न आंदोलन केलं कारण ह्या शासनाला अजूनही आमची दखल घेतलेली नाहीये. 8वा दिवस असून सुद्धा ह्या शासनाचं एकही माणूस आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. या शासनाला आम्हाला दाखवून द्यायचंय की आम्ही आमचा हक्क मिळवणारच आहेत. आम्ही हे आरक्षण मिळवूनच घरी जाणार आहेत. 8 दिवस झाले आम्ही अजून इथून हल्लो नाहीत, घरी सुद्धा गेलो नाहीत, मुक्काम सुद्धा इथे आहे आमचा, जेवणाची सोय सुद्धा आमची इथेच आहे. आम्ही इथून आरक्षण घेऊनच घरी जाणार आहेत. त्यामुळे एकच सांगतो, ह्या नाकर्ते शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही गावभर फिरून अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे. प्रतिनिधी लक्ष्मण कदम, महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, परभणी.